भाजपाला शह देण्याची ही तर शरद पवार यांची खेळी. देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर. राज्यातील घडामोडीत अवघ्या 4 दिवसापूर्वी स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आज कोसळलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानं सरकार स्थापन करण्यात आलं. मात्र अजित पवारांचं मन वळवण्यात पवार कुटुंबियाला यश आले, त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात गेलं. या संपूर्ण घडामोडी शरद पवार यांची खेळी यशस्वी झाली असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना विचारलं की भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी केली का. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की याबाबत अजित पवारांनाच विचारू शकता. देवेंद्र फडणवीस यांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या. ज्या अजित पवारांच्या मदतीने भाजपचे सरकार स्थापन केलं, ज्यांच्यावर सिंचनाचे अनेक आरोप केले गेले होते, त्यामुळे भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सकाळी अजित पवार यांनी माझी भेट घेतली, त्यात त्यांनी आमच्यासोबत येण्यास अडचण आहे असं सांगत राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलं नाही, आम्ही आमदार फोडणार नाही, घोडे बाजार करणार नाही असं आम्ही सांगितलं होतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की सत्तेसाठी हे 3 पक्ष एकत्र आले, भाजपा विरोधी पक्षासाठी काम करेल, जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवेल, जनतेचा आवाज बनून न्याय देण्याचा प्रयत्न करू. 2 चाक असलेले सरकार वेगाने धावतं, 3 चाक असलेले सरकार धावेल पण रिक्षाप्रमाणे. 3 चाकी वेगळी झाली तर सरकार कसं धावणार हा प्रश्न. 5 वर्ष आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम केलं, ग्रामीण शहरी भागात विकास केला, त्याचा परिणाम म्हणून लोकांनी आम्हाला जनादेश दिला. जे काम केलं त्याचं मनापासून समाधान आहे. सिंचन, रोड असे अनेक प्रकल्प झाले, पारदर्शी आणि प्रामाणिकपणे सरकार चालवले. जनतेने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आम्ही केलं. काही गोष्टी कमी झाल्या, चुकल्या असतील, पण आमच्या उद्दिष्ट जनतेसाठी काम करण्याची संधी मला मिळाली, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.